खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणली आहेत बाबांनी, तर खूपच भारी वाटत आहे, सुंदर दिसत आहे सर्व काही. पण बाबांकडे बघून पण वाईट वाटतं की ह्या वयात त्यांना काम करावं लागतं एवढं सगळं. पण ठीक आहे, आपण सगळं नशिबावर सोडून देतो किंवा असतात त्या गोष्टी, काहीतरी असतात जीवनामध्ये घडतात. ठीक आहे, लाईफ आहे, सर्व गोष्टी होणारच. सो आपण त्या आपला तो विषय नाही आहे, पण आपण पण जी झाडं घ्यायची ती घेऊया पटकन. तुम्ही बघू शकता जी काय झाडं आहेत, गुलाबाची झाडं आहेत, झेंडूची झाडं आहेत, गवतीची आहे, नॉर्मली जी झाडं असतात ती सगळी ती त्यांनी ठेवलेली आहेत. एवढे काय कॉम्प्लिकेटेड झाडं ठेवत नाहीत, कारण की लोकांना त्यांनाही नावं माहिती नसतात आणि लोकांनाही त्यांची केअर कशी करायची माहिती नसतं, त्याच्यामुळे जी नॉर्मल झाडं असतात तीच ती लोकं ठेवत असतात. सो काकांकडून मी घेतलेत जे मला हवी होती ती झाडं घेतलेत, एका साईडला काढून ठेवलेत. ही आपली झाडं आहेत विकत घेतलेली. शुभ संध्या सर्वांना आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज गेलो होतो संडे मार्केटमध्ये. झाडं लावणे किंवा त्यांना त्यांचं संगोपन करणं हा पण एक छंद असतो किंवा एक आवड असते. तर ती आवड आहे आणि ती आवड आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपण कशीही करतो, भले जागा कमी असो किंवा मोठी. आता बघूया आपण काय खरेदी केली ते. हा गुलाब नॉर्मल गुलाबांपेक्षा थोडासा महाग असतो, कारण की ह्याचा वास हा डिफरंट असतो. आणि दोन झेंडूची झाडं घेतली, दोन कुंड्या घेतल्या, खूप स्वस्त दरात भेटला आपल्याला. फक्त गुलाब इतरांना महाग वाटतो आपल्याला जर आपण सुगंधित घेतला तर. काय होतं, गुलाबामध्ये खूप प्रकारच्या व्हरायटीज आहेत. सो त्याच्यामुळे जशी आपण व्हरायटी चूज करेल तसं ते त्याची प्राईस वाढत असते. सो लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.